डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये शॉपिंग मॉलमध्ये रविवारी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. 22 वर्षीय हल्लेखोरानं मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्यानं पळापळ झाली. यावेळी गोळी लागून तिघांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. हा हल्ला करणारा 22 वर्षाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुटी असल्यानं मॉलमध्ये मोठी गर्दी होती आणि याचाच फायदा घेत हल्लेखोरानं गोळीबार केला. या हल्ल्यानंतर कोपनहेगनमध्ये दहशतीचं वातावरण आहे आणि आता हल्ला हा नेमका कशासाठी करण्यात आला याचा तपास पोलीस करत आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे